अनेक वेळेला आता मुख्यमंत्री बसलेले आहेत, आपण सगळे ओळखीची माणसं आहोत. मला तर खूप आनंद आहे आपल्याकडे बघून तुम्ही मुख्यमंत्री झालात. म्हणजे मला आनंद वेगळाच आहे साहेब, याचं कारण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हे पहिले दाढीवाले मुख्यमंत्री झाले. पण त्याच्यामध्ये पण सफेद दाढी आणि काळी दाढी हा फरक आहे. काळ्या दाढीचा प्रभाव इकडेच आहे, सफेद दाढीचा प्रभाव हिंदुस्थान भर आहे दिल्लीपासून. त्याच्यामुळे आमचा आता तिकडून हे जे काय चाललेलं आहे जीएसटीचं, आणि आपण सगळ्यांनी सांगितलं की आता की जीएसटी चांगलं वाढलेलं आहे, संकलन वाढलंय, सगळं काय झालंय. परंतु या जीएसटी परिषदेमध्ये असतील सगळ्या राज्याचे लोक असतात, मान्य आहे मला. आपण म्हणून हे काय चाललेलं आहे अध्यक्ष महोदय, ह्या ज्या गेल्या काही दिवसांमध्ये काही बातम्या आल्या आणि काही जीएसटी जी काही दरवाढ जी झाली, आतापर्यंत अनेक अन्नधान्यासहित अनेक जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत ह्या करमुक्त होत्या. आता या निर्णयामुळे पॅकिंग अन्नधान्य, पीठ, रवा, मैदा, दुग्धजन्य पदार्थ 5% याच्यावर जीएसटी लागू होत आहे. आणि याचा शेवटी फटका जो आहे सर्वसामान्य जनतेलाच बसणार आहे. तुम्ही कुणावरही कुठूनही कुठल्याही मार्गाने ज्या वेळेला एखादा टॅक्स लावणार, वाढवणार, त्यावेळेला त्याचा फटका जो आहे ह्या शेवटच्या माणसाला बसतो. दही, पनीर, कोरडे सोयाबीन, लस्सी, मध, सुका काय, मखना, मटार, गहू. भुजबळ साहेब, एक मिनिट. आणि भुजबळ साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री काहीतरी म्हणतात काय? नाही, आपल्याला थांबवायची इच्छा नाही आहे. नाही नाही, हे आपण जे वाचतोय बिलात नाहीच आहे. नाही नाही, हे स्पेसिफिक बिल आहे. या नाही नाही, काही हरकत नाही आहे बोलायला. कसं आहे, ज्येष्ठ सदस्य असल्यामुळे मी निदर्शनास आणून देतो आहे की आपण जे बोलताय या बिलात नाही आहेत, तरी आपल्याला बोलायचं, आपण जरूर बोलले थांबवणार नाही, पण ते या बिलात नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की तिकडे जे मंजूर झालं ते आपण इकडे मंजूर करून घेता, परंतु महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्य जनतेची ही भावना आपण तिकडे सांगा ना त्यांना की बाहेर तुम्ही कशाला वाढवताय तुम्ही हे सगळं. सगळ्या ठिकाणी भाववाढ याचा अर्थ असा दिसतोय. अहो, शाळेतले जे पेन्सिल, रबर, ते सुद्धा वाढवून टाक. हॉस्पिटल मधलं ते सुद्धा 5000 वरची जर काय असेल बिल तर त्याच्यावर जीएसटी. माझं काय म्हणणं आहे की तुम्ही दोघे अतिशय कार्यक्षम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, दोघांचा दरारा खूप आहे. आणि आता आमच्या उपमुख्यमंत्र्यांचा दरारा तर दिल्लीमध्ये खूपच वाढला असं वर्तमानपत्रात आलेलं आहे, मोठ्या कमिटीवर त्यांचं. त्यांनी हे जाऊन सांगितलं पाहिजे की हे तुम्ही जे काही करताय जीएसटीचं, भले सगळे जे आहेत सगळ्या राज्यांचे अर्थमंत्री गेले असतील, अरे पण हे अशा रीतीची जे जीएसटी तुम्ही लावतात त्याचा फार वाईट परिणाम जो आहे सर्वसामान्यावर होतो आहे. म्हणजे आता हे काय, स्कूल चले हम जीएसटी के साथ, अशा घोषणा लोक द्यायला लागले. म्हणजे शाळेमध्ये जा, दवाखान्यामध्ये जा, काही खायला आणा जा. आता असं म्हणतात की भारतामध्ये आर्थिक मंदी अजिबात नाही. मंदी नाही तर मग या सगळ्या गोष्टींना तुम्हाला पैसे जीएसटी लावण्याची गरज काय? जर तुमची अर्थव्यवस्था मजबूत आहे ह्या देशाची, आणि ती श्रीलंका किंवा बांगलादेश सारखी जी काय ढासळलेली नाही, मग त्यांना आपण विचारणार नाही का की बाबा हे जर सगळं असं जर आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की त्यात ते म्हणतात भारतात आर्थिक मंदी येण्याचा प्रश्न नाही. अर्थमंत्री बरोबर आहेत, कारण भारतीय अर्थव्यवस्था गेल्याच वर्षी मंदीच्या गर्तेत सापडली आहे हे सुब्रमण्यम स्वामी सांगतात. आणि ते सांगतात की अर्थव्यवस्था व्यवस्थित आहे. मग हे सगळं व्यवस्थित असेल तर हे टॅक्सेस का वाढवले जात आहे? आणि म्हणून
मला आपल्याला सांगायचं आहे की याच्यामध्ये काय टेट्रा पॅकवर एलईडी दिवे, शाई, चाकू, ब्लेड, पेन्सिल, शार्पनर, काय ब्लेड, चमचे, काटे, अरे काय एवढे चमचे बिमचे असताना त्यांच्यावर सुद्धा तुम्ही टॅक्स लावून टाकले. हा अध्यक्ष महोदय, आणि म्हणून हे जे आहेत अनेक गोष्टी पोचता येण्यासारख्या आहेत, पण याच्यातल्या निदान अन्नधान्यात शाळेच्या आणि दवाखान्या हॉस्पिटलच्या ह्या बाबतीमध्ये आपण आपलं वजन वापरलं पाहिजे. उपमुख्यमंत्री महोदय, मुख्यमंत्र्यांना बरोबर घेऊन जा आणि यांना सांगा की बाबा याच्यामध्ये जे आहे आम्हाला थोडंसं जरा आम्हाला काय सगळ्या देशात त्यांनी तुम्ही जे आहे सोडवण्याचं काम केलं पाहिजे, कारण सगळ्या देशाचं लक्ष तुमच्या दोघांकडे लागलेलं आहे. परदेशामधून सुद्धा तुम्ही काय बोलता का, तर या बाबतीमध्ये तुम्ही काय आता या देशामध्ये खूप सांगितलं कालाधन आएगा विकास होईगा खूप गोष्ट, काही झालं नाही अध्यक्ष महोदय, काही सापडलं नाही यांना. अर्थव्यवस्था अडचणीत आलेली आहे स्पष्टपणे, हे सुब्रमण्यम स्वामी सुद्धा सांगतात. आणि म्हणूनच ह्या जीएसटीच्या नावाखाली जे आहे अनेक ठिकाणी प्रत्येक गोष्ट एक गोष्ट अशी सुटली नाही, फक्त भाषणावर अजून तुम्ही जीएसटी लावलेली नाही, म्हणून भरपूर भाषण लावून टाकाल बा. हा एक मिनिट झालं का एवढी जीएसटी द्या, म्हणून अध्यक्ष महोदय यांना तुम्ही तुमच्या सांगितलं पाहिजे. तुम्हाला तुम्ही सुद्धा अडचण नाही, तुम्हाला सुद्धा भुजबळ साहेब आता आपण एवढी जास्त भाषण करायला लागलो तर त्याच्यावरही लागेल, म्हणून लवकर संपवा. नाही लावू नये म्हणून मी त्यांना सांगितलं की भाषणावर जीएसटी लावू नका. आणि मी तुमचा फार आभारी आहे, मी अनेक वेळा हात वरती करून हात दुखतो परंतु आज तुम्ही मला बोलायला दिलं, फार आनंदी झालं मी अध्यक्ष महोदय, धन्यवाद.